इन वर्कशीट फर्स्ट यर सी वॉट इज अ नैचुरल रिसोर्स एयर वॉटर लैंड आर द फैक्टर्स इंपॉर्टेंट फॉर सस्टेनिंग द लिविंग वर्ल्ड ऑन द अर्थ एंड दैट आर फुलफिलिंग देयर बेसिक नीड्स दे आर कॉल्ड एज नैचुरल रिसोर्सेस. नैचुरल रिसोर्स कोणाला म्हणायचे याची डेफिनेशन इथं दिलेली आहे. सी हियर एयर वॉटर एंड लैंड दैट आर कॉल्ड द अर्थ एटमॉस्फियर ॲटमॉस्फिअर हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिवली. अर्थवर असणारे एअरला ॲटमॉस्फिअर म्हटलं जातं, वॉटरला हायड्रोस्फिअर आणि लँड जे आहे तर ती लिथोस्फिअर असं म्हटलं जातं. द लिव्हिंग थिंग्स अँड द पार्ट्स ऑफ लिथोस्फिअर हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर विच दे ॲक्युपाय दे आर टुगेदर कॉल्ड ॲज बायोस्फिअर. जे लिव्हिंग थिंग्स आहेत प्रेझेंट कुठे कुठे लिथोस्फिअरमध्ये हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर, तर त्या सगळ्यांना काय म्हटलं जातं, बायोस्फिअर असं म्हटलेलं आहे. हियर सी द प्रपोर्शन ऑफ व्हेरियस गॅसेस इन द एअर इज गिवन. नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, आर्गॉन अँड अदर सब कॉन्स्टंट्स आर दॅट आर प्रेझेंट हियर अँड कार्बन डायऑक्साईड इज 0.03%. सो धिस वन इज द प्रपोर्शन ऑफ various gases in air is given. Some uses of gases in the air are given. Nitrogen is used for living things to build their necessary proteins, and they also useful for the production of the ammonia and packaging foodstuffs. And oxygen is necessary for the respiration in living things, and oxygen also useful for the combustion. Then carbon dioxide that is used for plants for their production of the food that we call as a photosynthesis, and this is also used to in fire extinguishers. Fire extinguisher म्हणजे जे आग विझवणारे यंत्र असतात, अग्निशमन यंत्र, तर त्याच्यामध्ये याचा यूज केला जातो. देन आर्गॉन इज यूज इन इलेक्ट्रिक बल्ब्स. हेलियम दॅट इज यूज फॉर ऑब्टेनिंग द लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर द जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. निऑन गॅस इज यूज टू डेकोरेटिव लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटनिंग, मध्ये निऑनचा यूज केला जातो. क्रिप्टॉन दॅट इज यूज इन द फ्लुरोसंट ट्यूब्स अँड झेनॉन दॅट इज यूज इन द फ्लॅश फोटोग्राफी. देन हियर सी द डिस्ट्रीब्युशन ऑफ द वॉटर ऑन द अर्थ. हियर seas and oceans that have much amount of water, ground water and ice water, that is here only this one, and water available for drinking, that is only a small amount that present here. See the seas and ocean that consists of 97% other ground water and ice, that is in 2.7% and water which is used for drinking, that is only 0.3%. So total amount is 100% water proportion or the distribution of the water on the earth is given here. In second activity sheet, here land is given. Land is seen in the form of stones, soil, big rocks, etc. Here see that is not flat everywhere. Terrestrial animals including man live on the land. Then we also use the land for farming and for building houses. We make use of plants and animals in the forest that grow on the land. Then minerals, crude oil, natural gas that are obtained from the earth, that is that one land, and they are very important for us. This means that land is very important resource for human being. Then here see layers of the land is given. How land is formed or soil is formed? Here see, if land has a mature soil, the topmost layer is formed by the decomposition of the remains of the plants and animals, and this layer is called as a humus. Then
that is usually found in the dense forest. Then the land below this full of sand, soil, small stones, worms and insects, soil and pieces of the bedrock that are found below this layer of the land, this soil is immature. तर अशा प्रकारे मॅच्युअर आणि इमॅच्युअर सॉइल जी आहे तर ती सांगितलेली आहे. मॅच्युअर सॉइल जी डेन्स फॉरेस्टमध्ये प्रेझेंट असते आणि तिची जी वरची लेअर आहे तर ती ह्युमसनी बनलेली असते. त्याच्यानंतर प्रोसेस दिली आहे फॉर्मेशन ऑफ द सॉइल, कशाप्रकारे सॉइल फॉर्मेशन होते. अँड याच्यामध्ये विदरिंग ऑफ द बेड रॉक जे आहे तर ते मेन आहे. याच्यामध्ये हीट, कोल्ड आणि वॉटर जे आहेत तर याच्यामध्ये विंड, रेन या सगळ्यांमुळं काय होतं, विदरिंग होतं म्हणजे झीज होतं. त्याच्यानंतर मायक्रोब्स, वर्म्स, इन्सेक्ट दे ऑल्सो फाउंड अमंग देम. ऑल ऑफ दॅट आर ड्यू टू ऑल दीज सॉइल गेट फॉर्म्ड. हियर सी, प्रोसेस ऑफ द सॉइल फॉर्मेशन इज व्हेरी स्लो अँड कंटिन्युअस. इट टेक्स अबाउट द 1000 years फॉर अ 2.5 centimeter थिक लेअर ऑफ द मॅच्युअर सॉइल टू फॉर्म. 2.5 centimeter एवढ्या जाडीची मॅच्युअर सॉइल तयार होण्यासाठी थाउजंड्स इयर्स काय होतात, लागत असतात. देन वन ॲक्टिव्हिटी इज गिवन हियर. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल अँड अ हँडफुल सॉइल, सम स्टोन्स, सँड, सम ड्राय लीव्ज, वॉटर एक्सेट्रा. कट ऑफ द अप्पर रॅपरिंग बॉटल, पुट द रेस्ट मटेरियल इन द लोअर पार्ट, स्टर द मिक्सचर थरली अँड पुट इट आउटसाइड. ऑब्झर्व द नेक्स्ट डे अँड आन्सर दिस. सो हियर वेन वी ऑब्झर्व द नेक्स्ट डे वी हॅव दीज डिफरंट लेअर्स लाईक विच आर प्रेझेंट इन लँड डीप इनसाइड द अर्थ. सो हियर बिग स्टोन्स ॲट द लोअर साईड, then small stones at some upper part of that, then sand is present, soil is present and dry leaves are on the topmost layer. In third activity sheet there is a parts of plant are given. Here see flower, these are the different parts of the plant, flowers, stem, then fruit and then leaf. All these are the different parts of a plant are given. Here see the functions of all these plants also given. Here see the flower, that is the most attractive part of the plant and it is connected to the stem by stalk which may be long or short. Flower has typical color and shape and this is the important that used for the production, reproduction. Reproduction साठी फ्लॉवरचा काय होतो, प्लांटला यूज होतो, हे काय आहे मेन त्याच्यात त्याचं फंक्शन आपल्याला सांगता येईल. देन स्टेम सी हियर, द हाईट, शेप अँड द साईज ऑफ द प्लांट डिपेंड अपॉन द स्टेम अँड इट कॅरीज द फंक्शन्स. हे कशा कोणतं फंक्शन करतात बघा, प्रोडक्शन, कंडक्शन अँड द स्टोरेज ऑफ द फूड. फूडचं प्रोडक्शन पण करतात, कंडक्शन वाहून पण नेतात आणि त्याचं त्याला स्टोअर पण करून ठेवतात. सो याच्यामध्ये काही प्लांटमध्ये स्टेम जे आहे तर ते रिप्रोडक्शनचं पण फंक्शन करतं अँड इट ऑल्सो गिव सपोर्ट टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. दिस इज द फंक्शन ऑफ स्टेम. देन फ्रूट्स हियर, फ्रूट्स आर डिफरंट शेप्स अँड इट कन्सिस्ट वन ऑर मोर सीड्स. तर याच्यामध्ये काय असतात, पॉड्स, शेंगा असतात, बीन्स याला म्हणतो आपण आणि ते ॲक्च्युली त्याच्यामध्ये असणारे जे पीज आहेत तर ते मात्र काय त्याचे फ्रूट्स आहेत. त्याच्यानंतर लीफ बघा, इथं लीफमध्ये लीफ इज अ फ्लॅट वन अँड इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ द फूड. याच्यामध्ये ग्रीन पार्ट जो आहे तर तो लीफचा जनरली असतो आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट याचं काय आहे, फंक्शन, प्रोडक्शन ऑफ द फूड. याच्यामध्ये दोन टाईपचे आपल्याला लीफ्स दिसत आहे, पाहता येतील, सिम्पल अँड कंपाऊंड लीफ. सिम्पल लीफ आहे याच्यामध्ये अँड कंपाऊंड लीफ दॅट इज डिवाइड इन टू डिफरंट युनिट्स दॅट इज अ कंपाऊंड लीफ. क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स, याच्यामध्ये सायंटिस्ट कॅरोलस लिनियस दॅट मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट. कॅरोलस लिनियसनी पहिल्यांदा काय केलं आहे, या प्लांटचं क्लासिफिकेशनला सुरुवात केलेली आहे अँड इट वॉज द मेथड ऑफ क्लासिफिकेशन दॅट वॉज यूज्ड बाय ऑल. तर त्याची ही जी मेथड आहे तर तीच काय केली आहे,
बऱ्याच सायंटिस्टनी यूज केलेली आहे. इथं आपल्याला दिसतंय क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट. तर याच्यामध्ये वी इझिली क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ दीज ऑब्झर्वेशन. याचं ऑब्झर्वेशन करून आपण काय करू शकतो, प्लांटचं क्लासिफिकेशन करू शकतो. सो फर्स्ट टाईप ऑफ प्लांट्स आर ट्रीज. दीज प्लांट्स ग्रो टॉलर अँड दर स्टेम्स अँड ट्रंक. खोड जे आहे तर ते हार्ड आणि स्ट्रॉंग असतं. दे हॅव ब्रांचेस ऑफ द सम हाईट अबाव द ग्राउंड. तर याच्यामध्ये त्यांच्या ज्या ब्रांचेस आहेत तर त्या काही उंचीवर असतात. याच्यामध्ये फ्लॉवर्स आणि फ्रूट्स येतात खूप वर्षांसाठी. असे जे प्लांट्स आहेत त्यांना ट्रीज आपण म्हणतो. याच्यामध्ये हे पेरेनियल असतात म्हणजे बहुवार्षिक असतात. दे लिव फॉर मेनी इयर्स, खूप वर्षांपर्यंत ते जिवंत राहू शकतात. नेक्स्ट बघा याच्यामध्ये श्रब्ज आहेत. श्रब्ज दीज प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड. हे जमिनीलगतच वाढतात आणि याच्यामध्ये जे ब्रांचेस आहेत तर त्या काय असतात, ग्राउंडच्या जवळच असतात. दे आर व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज. हे काय असतात, लहान असतात आणि आकाराने पण काय असतात, छोटे असतात ट्रीजपेक्षा. पण त्यांच्यामध्ये थिक आणि हार्ड काय असतं, स्टेम असतं. देन नेक्स्ट वन इज द हर्ब्स. हर्ब्सचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे बघा, किंवा हर्ब्स कुणाला म्हणायचं. दीज ग्रो 1 to 1.5 meters टॉल. हे 1 to 1.5 meters उंचीला वाढतात. तर यांच्यामध्ये जे स्टेम जे आहे तर ते कसं असतं, ग्रीन आणि फ्लेक्झिबल असतं म्हणजे लवचिक असतं ॲज कम्पेअर्ड टू द ट्रीज अँड बुशेस. तर हे पण काय असतात, काही महिने किंवा 2 वर्षांपर्यंत हे जिवंत राहू शकतात. त्याच्यानंतर आहेत वाईन्स किंवा क्रीपर्स आपण याला म्हणतो, म्हणजे वेली याला आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये दे नीड सपोर्ट टू वर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोईंग. तर हे काय करतात, त्यांना एक उभा काय असतो, सपोर्ट लागतो ग्रो होण्यासाठी. दे सम प्लांट्स स्प्रेड ऑन द ग्राउंड. क्लाइंबर्स जे आहेत तर जसं मनी प्लांटसारखे, तर याच्यामध्ये काही एरियल रूट्स येतात तर त्याचा यूज ते सपोर्टसाठी करतात. जसं कुकुंबर जे आहे, टेंड्रिल्स याच्यामध्ये ग्रो होतात. फॉर एक्झाम्पल हिअर सी, तर हे स्प्रिंग लाईक असतात, स्ट्रक्चर असतात फॉर द सपोर्ट टू प्लांट व्हर्टिकली ग्रो ऑन अदर पास ट्रीज और ऑन द सपोर्ट. तर द स्टेम्स ऑफ द क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल अँड सॉफ्ट ग्रीन अँड दे ग्रोस रॅपिडली विथ द हेल्प ऑफ द सपोर्ट. फोर्थ जी काय ॲक्टिव्हिटी शीट आहे त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल दिले. डिझास्टर याच्यामध्ये फर्स्ट डिझास्टर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, सडन इव्हेंट दॅट कॉजेस द लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ प्रॉपर्टी अँड द सोशल आस्पेक्ट्स ऑफ द नेशन ऑर सोसायटी, दॅट इज कॉल्ड ॲज डिझास्टर. या डिझास्टरमध्ये पहिल्यांदा जे दिले ते काय आहे, अर्थक्वेक्स आहेत. अर्थक्वेक कसे येतात पहा. सो दीज आर द मुवमेंट्स इन द इंटिरियर ऑफ द अर्थ दॅट रिलीज ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी अँड दॅट कॉजेस द सेस्मिक वेव्ज लिडिंग टू मुवमेंट्स ऑफ द अर्थ सर्फेस लाईक अ ट्रिमर्स ऑर शेकिंग क्रॅकिंग अप. तर याच्यामध्ये काही वेव्ज तयार होत असतात, याच्यामध्ये आतमध्ये प्रचंड एनर्जी असते, त्याच्यामुळे काय होतात, थरथरते. जो अर्थचा जो सर्फेस आहे पृष्ठभाग, तर काय होतो, तो थरथरतो आणि हल्ल्यासारखा होतो. त्याच्यामध्ये काही क्रॅक्स पडतात. तर हे जे व्हायब्रेशन्स आहेत दॅट आर क्वॅकिंग इन द अर्थ क्रस्ट, दॅट इज कॉल्ड ॲज अ अर्थक्वेक. तर याचे काही इफेक्ट्स पण इथं दिलेले आहेत बघा, याच्यामुळे काय काय इफेक्ट्स होतात. देर इज अ डिस्ट्रक्शन इन द इन्फ्रास्ट्रक्चर दॅट आर बिल्डिंग, ब्रिजेस, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स एक्सेट्रा. द ऑल्सो चेंजेस इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द रिव्हर अँड द ह्यूज लॉस ऑफ द लाईफ अँड प्रॉपर्टी. दीज आर द इफेक्ट्स. देन फ्लड, सी फ्लड दॅट इज अ फ्लेन फ्रिक्वेंटली ऑकरिंग द नॅचरल डिझास्टर इन द ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड दॅट इज कॉल्ड एज द फ्लड. दॅट इज अ फ्लड, इट इज कॉज्ड ड्यू टू द एक्सेसिव्ह रेन इन द सेम पार्ट प्लेस अँड द रिव्हर ओव्हरफ्लोज इट्स अ बँक्स कॉजिंग द फ्लड. दीज आर सम इफेक्ट्स ऑफ द फ्लड. हिअर द ह्यूज लॉस ऑफ द लाईफ अँड प्रॉपर्टी ऑकर्स ड्यू टू फ्लड. सॉइल इरोजन ऑल्सो टेक्स प्लेस. डिस्ट्रक्शन ऑफ द स्टँडिंग क्रॉप्स टेक्स प्लेस ड्यू टू द फ्लड्स. आफ्टर इफेक्ट्स ऑफ द फ्लड, म्हणजे पूर येऊन गेल्यानंतर
there may be like a spread of the diseases, different types of आजार होण्याची शक्यता असते. इपिडेमिक अफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल, याच्यामध्ये वेगळ्या जे लोक आहेत तर ते त्यांच्या हेल्थवर कायचा काय होतो इफेक्ट होतो फ्लड. नेक्स्ट जे डिझास्टर आहे ते स्टॉर्म्स आहेत. फॉर्मेशन ऑफ द हाय अँड लो एअर प्रेशर बिल्ड्स इन द ॲटमॉस्फिअर दॅट कॉजेस द चेंजेस इन द वेदर रिझल्टिंग इन द स्ट्रॉंग विंड्स ऑर द स्टॉर्म्स. द इफेक्ट्स सी हियर ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन, याच्यामध्ये बराचसा काय होतो त्या जिथं वादळ येतात तिथं काय होतो त्याचा खूप इफेक्ट होतो. ट्रिमेंडस लॉसेस ऑफ द लाईफ अँड प्रॉपर्टी, पूर्ण जीवन जे आहे तर ते त्याच्यानंतर प्रॉपर्टीचा लॉस होतो. इलेक्ट्रिसिटी सप्लायमध्ये डिस्टर्प्शन होतं, कट होते, डिस्टर्प्शन इन द ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. त्याच्यानंतर फॉरेस्ट फायर इज द अनकंट्रोल्ड फायर इन द फॉरेस्ट पॅश्चर अँड द ग्रासलँड ड्यू टू द नॅचरल अँड मॅनमेड कॉजेस. तर हे एकतर नैसर्गिक किंवा काय असतं मॅनमेड याच्यामुळे काय होते जंगलाला आग लागते ज्याला आपण फॉरेस्ट फायर म्हणजे वनवा म्हणतो. याच्यामध्ये काय इफेक्ट होतो बघा, ग्रेट डॅमेज टू द नॅचरल वेल्थ अँड द बायोडायव्हर्सिटी. याच्यामध्ये जैवविविधता जी आहे किंवा जी नैसर्गिक जी संपत्ती आहे तिच्यामध्ये बराचसा काय होतो डॅमेज होतो. याच्यानंतर पोल्युशन होतं, एअर पोल्युशन, हे काय त्याचे इफेक्ट्स. हिअर से रिमेंबर ऑलवेज रिमेंबर वर थिंक दॅट द ड्युरिंग डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग इच अदर इज आवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. जेव्हा कुठल्याही प्रकारची एखादी आपत्ती येते तेव्हा एकमेकांना मदत करणे ही आपली काय आहे नैतिक जबाबदारी आहे असं आपण म्हणू शकतो. याच्यानंतर काही रिमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तुम्हाला माहिती आहेत की जेव्हा एखादी आपत्ती येत असते तर तेव्हा आपण काही प्रिकॉशन्स म्हणजे काळजी घेणं काय आहे गरजेचं असतं. कीप वॉचिंग, नेहमी टी व्ही पाहत राहा, त्याच्यावरच्या सूचना ऐकत राहा. त्याच्यानंतर आपली बॅटरी जी आहे तर ती रेडिओची किंवा मोबाईलच्या ह्या काय करा ऑपरेट करून ठेवा. वॉर्निंग ज्या असतात कुठल्याही प्रकारच्या मेट्रिओलॉजिकल डिपार्टमेंट ज्या देतं म्हणजे आपले जे हवामान चे जे अंदाज असतात त्या डिपार्टमेंटकडून तर त्याच्या ते नेहमी काय करा ऐकत राहा. वेबसाईट जी आहे तर ती यूज करू शकता. त्याच्यानंतर एखाद्या समजा हिली रिजनमध्ये लँडस्लाईड झालं असेल, भूस्खलन झालं असेल किंवा क्लाउडबस्ट झालं असेल, हेवी रेन झालं असेल तर अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारे तुम्ही तिथे शेल्टर म्हणजे आसरा घेऊ नका हिलच्या फूटमध्ये म्हणजे टेकडीच्या तळाशी वगैरे. त्याच्यानंतर फ्लड जेव्हा येतात तर तेव्हा काय करू नका, डू नॉट लिंगर इन द हाऊसेस ऑर द एरियाज ऑन द इअर बँक्स. कुठेही त्या नदीच्या किनारी वगैरे तुम्ही थांबू नका. त्याच्यानंतर जिथं सेफ प्लेस आहे तिथं तुम्ही काय करा आसरा घ्या. तर जेव्हा अर्थक्वेक्स येत असतात तर तेव्हा काय होत असतात रोड स्प्लिट ओपन्ड अँड यू मे मूव दॅट वन प्लेस टू अनदर प्लेस, एन्शुअर दॅट द रोड इज सेफ फर्दर ऑन. आणि तुम्ही जिथं सेफ आहे तर तिथं तुम्ही काय करू शकता जाऊ शकता. त्याच्यानंतर टेक अ शेल्टर रिलीफ कॅम्प्स ॲज दे प्रोव्हाइड द मेडिसिन्स फूड पॅकेजेस ड्रिंकिंग वॉटर फर्स्ट एड एक्सेट्रा. जिथं काय असतात रिलीफ कॅम्प्स असतात तर तिथं तुम्ही निवारा आहे तो तुमचा घेऊ शकता. अँड टू गेट द प्रोटेक्शन फॉर द फायर यूज द फायर एक्सटिंग्विशर. आणि आगीपासून बचाव करण्यासाठी अग्निशमन जी यंत्र असतात तर अशा ठिकाणी काय करू शकता तुम्ही त्याचा यूज करू शकता. दिस इज अबाउट द फोर्थ ॲक्टिव्हिटी. नाव द क्वेश्चन्स फ्रॉम दीज ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये क्वेश्चन्स पहा. क्वेश्चन फर्स्ट, करेक्ट फॉलोइंग स्टेटमेंट्स, द प्रपोर्शन ऑफ द नायट्रोजन इन एअर इज 21%. हे रॉंग स्टेटमेंट आहे तर ते तुम्ही राईट करून लिहायचं आहे, करेक्ट करून लिहायचं आहे. वेन हायड्रोजन बर्न्स इन एअर इट कंबाइन्स विथ कार्बन डायऑक्साईड. तर हे पण काय आहे रॉंग स्टेटमेंट आहे जे तुम्हाला करेक्ट करायचं आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव, योग्य जे पर्याय त्याचा वापर करून काय करायचं आहे सेंटेन्स परत लिहायचं आहे. इन फ्लॅश फोटोग्राफी डॅश गॅस इज यूज्ड. इन इलेक्ट्रिक बल्ब्स डॅश गॅस इज यूज्ड. डॅश गॅस इज नेसेसरी फॉर द रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स. देन नेक्स्ट क्वेश्चन सी राईट युजेस ऑफ वॉटर विच यू नो. तुम्हाला जे माहीत आहे तर ते काय करायचे वॉटरचे यूजेस लिहायचे आहेत. व्हॉट शोज द पिक्चर्स अलॉंग साईड. इथं एक पिक्चर दिलं होतं वर्कशीटमध्ये, त्याच्यामध्ये
एयर पोल्युशनचं काय आहे पिक्चर्स आहे जे 6वीच्या सायन्सच्या टेक्स्टबुकमध्ये पेज 3 काय आहे हे काय दिलं आहे हे आपल्याला तुम्हाला दिलेलं आहे तर ते काय करायचं आहे त्याचं बघायचं आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे व्हॉट डू यू डू टू कंट्रोल ऑन धीस तर त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी काय करू शकता हे लिहायचं आहे देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी शीट नंबर 2 करेक्ट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इट टेक्स अबाउट 1000 इयर्स फॉर 25 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ द सॉइल टू फॉर्म हे काय आहे रॉंग आहे स्टेटमेंट त्याला तुम्ही करेक्ट करायचं आहे लँड सॉइल बोथ आर द सेम थिंग्स हे पण रॉंग आहे देन सेकंड क्वेश्चन व्हॉट विल हॅपन इफ मायक्रोब्स इन द सॉइल गेट डिस्टर्ब काय होईल समजा जर मायक्रोब जे आहेत तर ते डिस्टर्ब झाले तर राईट द रेमेडीज फॉर द सॉइल नॉट टू गेट डिस्टर्ब अर्ली व्हॉट शुड यू अँड युअर फ्रेंड वेअर डू फॉर द प्लांटेशन अँड द प्लांट कन्झर्वेशन देन नेक्स्ट सी ॲक्टिव्हिटी शीट 3 फाइंड ऑडमॅन आउट अँड सर्कल दॅट बनियन मँगो रोज अँड टॅमरिंड याच्यामधला ऑडमॅन शोधायचा आहे त्याला काय करायचं आहे गोल करायचं आहे कॅरट रॅडिश बीट अँड कोकोनट सेकंड क्वेश्चन सी राईट नेम ऑफ द प्लांट इन युअर सराउंडिंग्स विच हॅज कंपाऊंड लीव्ह्स तुमच्या परिसरामध्ये असणारे जे कंपाऊंड लीव्ह असणारे प्लांटची नावं लिहायची आहेत कुकुंबर प्लांट हॅज अ स्प्रिंग लाईक पार्ट त्याच्यामध्ये काकडीमध्ये स्प्रिंगसारखा दिसणारा पार्ट असतो व्हॉट इज द यूज फॉर धीस टू प्लांट लिहायचं आहे राईट युजेस ऑफ द प्लांट्स विच यू नो तुम्हाला माहीत असणारे प्लांटचे युजेस लिहायचे आहेत ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ द प्लांट अँड शोज लीव्ज फ्लॉवर फ्रूट स्टेम रूट्स तर प्लांटचं काय करायचे डायग्राम काढायचे आणि त्याच्यामध्ये हे सगळे पार्ट्स दाखवायचे आहेत त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी 4 व्हॉट डू यू डू तुम्ही काय करणार सांगा व्हॉट वूड यू हॅव डन इफ यू नो स्टॉर्म कमिंग इन युअर रिजन तुमच्या परिसरामध्ये समजा जर वादळ येणार आहे तर तुम्ही काय कराल सेकंड क्वेश्चन इज सम पीपल गेट स्टक इन फ्लड समजा काही लोक महापुरामध्ये अडकले आहेत तर काय कराल क्वेश्चन सेकंड राईट इफेक्ट्स ऑफ फॅमॅन दुष्काळाचे परिणाम लिहायचे आहेत राईट द लिस्ट ऑफ द मॅनमेड डिझास्टर अँड नॅचरल डिझास्टर यू नो तुम्हाला माहीत असणारे मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर्स लिहायचे आहेत सजेस्ट द सोल्युशन टू प्रिव्हेंट द मॅनमेड डिझास्टर मॅनमेड डिझास्टर होऊ नये त्याच्यावरचे उपाय शोधायचे आहेत तुम्ही लिहायचे आहेत व्हॉट डू यू थिंक टू डू विच थिंग्ज आर नेसेसरी इन डिझास्टर मॅनेजमेंट तुम्हाला काय वाटतं की डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन याच्यामध्ये कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत असं तुम्हाला वाटतं याच्याबद्दलचं काय करायचं हे ॲन्सर कराय लिहायचं आहे या सगळे जे ॲक्टिव्हिटी शीट आहेत हे सायन्सच्या वहीमध्ये काय करायचे आहेत हे सगळे सॉल्व करायचे आहेत त्याची उत्तरं लिहायची आहेत